मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर सतत अपघाताची मालिका सुरू असून आज पहाटे 5 वाजण्याच्या दरम्यान एक्सप्रेसवेवर डेकू गावाजवळ एका आयसर टेम्पोने समोरील अज्ञात वाहनाला जोरदार धडक देऊन भीषण अपघात झाला। या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे। पुण्याहून मुंबईकडे माल घेऊन आयसर टेम्पो हा जात असताना तो एक्सप्रेसवेवरील डेकू गावाजवळ आला असता चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने त्याने समोरील अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिली। या टेम्पोमध्ये चालक अडकला असून टेम्पोचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। याची माहिती बोरघाट महामार्ग पोलीस अपघातग्रस्त टीमचे सदस्य यांना मिळताच ते तत्काळ घटनास्थळी दाखल होत असलेल्या चालकाला बाहेर काढून त्याला पुढील उपचारासाठी MGM येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले। रायगड न्यूज, दत्तात्रय शेडगे, खालापूर, रायगड। महाराष्ट्रातील घडामोडींसाठी रायगड न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।